नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिना आहे शुक्ल पक्षाची षष्टी आहे नक्षत्र शतधारका आहे योग सिद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी अकरा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जाते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र नेप्च्यून बरोबर योग करणार आहे हर्षल बुध शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि लाभ योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा सुरुवात करू सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा नेपचून बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर आणि भाग्यस्थानात असणाऱ्या बुध शुक्राबरोबर चंद्र योग करणार आहे भाग्यातल्या सना शुक्राबरोबर बर लाभातला नेपचून हा सुद्धा लाभयोग करणार आहे दिवस अतिशय चांगला राहील खास करून वैवाहिक जोडीदारवर नातेसंबंध तुमचे सुधारतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचे योगसुद्धा संभवतो कागदपत्री व्यवहार सुद्धा आजचा दिवस चांगला राहील त्याचमुळे येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारमध्ये आपले नातेसंबंध अतिशय अगदी चांगल्या प्रकारे सुधारल्याचा अनुभव येईल मात्र घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभरास या दशम स्थानात चंद्राचा भ्रमण तिथेच असणारा नेपचून बरोबर हा चंद्र ज्योतियोग करणार आहे अष्टमातला अष्टमातल्या बरोबर आणि व्यायातला हर्षद बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे अष्टमातला शुक्र आणि दशमातला नेप्चून ह्या सुद्धा लाभयोग करणार आहे दिवस अतिशय चांगलं आहे जे का तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडतील त्या संदर्भात काही चांगले इंट्युशन सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात त्यावरती जरूर काम करा त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधील नातेसंबंध खूप चांगले दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जे जे रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं प्रमाण आहे तिथेच असणाऱ्या नेपच्युन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या अष्टमात असणाऱ्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र तुमच्या सप्तमत असणाऱ्या बुध शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातला शुक्र आणि लाभातला नेपचून ने हे सुद्धा योग करणार आहेत दिवस अतिशय चांगला आहे आज तुमची एनर्जी ऊर्जा ही खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल चांगले इंटन्स वगैरे दिसून येतील आर्थिक संदर्भांमध्ये सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला दिसून खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदाराच्या नातेसंबंधाच्या दिवशी सुधारतील दिवस अतिशय उत्तम दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या अष्टमस्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा नेप्चन बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे ष्ठातल्या बुधशुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातल्या हर्षलबरोबर सुद्धा हा चंद्र योग करणार आहे षष्टातला शुक्र आणि अष्टमातला नेप्चन हे सुद्धा लाभयोग करणार आहेत दिवस अतिशय चांगला आहे मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर पडू शकेल आजच्या दिवशी तुमची फसवणूकसुद्धा होण्याची चे शक्यता आहे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं निर्णय किंवा आर्थिक संदर्भातले ट्रान्झॅक्शन आजच्या दिवशी अजिबात करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा नेप्टून बरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातला बुधशुक्र आणि भाग्यातला हर्षलबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे पंचमातला शुक्र आणि सप्तमातला नेप्टून हे सुद्धा लाभ योग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या ना नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुधारण्याची शक्यता राहील वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला होण्याची शक्यता आहे जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठे बाहेर फिरण्याचा योग सुद्धा येऊ शकेल वैवाहिक आजच्या दिवशी सुधारतील जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या षष्ठ स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या नेप्च्युन बरोबर हा चंद्र योग यो करणार आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर आणि अष्टमातल्या हर्ष बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि षष्टातला नेपचुन हा सुद्धा लाभयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता जास्त राहील त्याचमुळे जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या का ठिकाणी जे सहयोगी योग्य त्यांच्यावर सुद्धा थोडंसं सावध राहणं राहील आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी अजिबात करू नका येणार दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास या पंचमसना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या नप्चून बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर आणि सप्तमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमात असणारा बरोबर हा चंद्र युती सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील बार काही चांगले इंटेशन्स तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे होईल ट्रॅव्हलिंग सुद्धा होईल येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे खूप चांगले राहतील लकी डे सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर त्यांच्यावर सुद्धा तुमचे नातेसंबंध अतिशय सुधारल्याचा अनुभव आजच्या दिवशी येईल यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्थस्थानाच्या चंद्राचा भ्रमण आहे असताना स्थानात चा बरोबर हा चंद्र युती करणार आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या हर्षलबरोबर आणि द्वितीयात असणाऱ्या बुद्धशुक्रावर हराचंद्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे द्वितीयात असणारा शुक्र आणि चतुर्थात असणारा निप्शन हा सुद्धा लाभ योग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे आजच्या दिवशी तुम्ही आराम करणं पसंत कराल आणि तो आरामसुद्धा तुम्हाला मिळेल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध खूप सुधारल्याचा अनुभव येईल खास करून वैवाहिकाराच्या नातेसंबंध जे ताणले गेले होते ते आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणात सुधारल्याचा अनुभव येईल घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संबोधव एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी है है द्धनु रास आहे ती आहे धनुरास धनुराशी या तृतीय चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा नेप्टून बरोबरचा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या बुद्धशुकराबरोबर आणि षष्टात आणि पंचमात असणारा हर्षल बरोबरचा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे तुमच्याच राशीतला शुक्र आणि तृतीयातला नेपचून हे सुद्धा लाभ योग करणार अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असा योग आहे आहे आजच्या दिवशी तुम्ही थोडंसं बिझी राहाल महत्वपूर्ण कामं हाती घ्याल आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध खूप सुधारल्याचा अनुभव येईल मात्र थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरचे जे जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी द्वितीय चंद्राचा नेप्च्युन बरोबर हा चंद्र युती करणार आहे वेयातल्या बुधशुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या तृतीया चतुर्थात असणारा बरोबर सुद्धा हा चंद्र लाभ योग करणार आहे वेयातला शुक्र आणि द्वितीयातला नेपचून हे सुद्धा लाभ योग करणार आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून तुम्हाला आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता राहील मात्र वैवाहिक गोजराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची मोठी महत्वपूर्ण पैशाची ट्रान्झॅक्शन करू नका अंदाज चुकण्याची जास्त प्रमाणात या नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणाऱ्या नेपच्युन बरोबर हा चंद्र युधी यला लाभातला बुधशक्र आणि तृतीयातला हर्षल सुद्धा हा चंद्र लाभ योग करणार आहे लाभातला आणि तुमच्याच राशीतला नेपच्युन हे सुद्धा लाभ योग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले इंट्युशन येऊ शकतील मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचमुळे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर नातेसंबंध खूप चांगले दिसून येतील नवीन रिलेशनशिप बनवण्यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील जर तुम्ही शेअर मार्केटनं ट्रेड करत असाल तर अंदाज बरोबर येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर येणार दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवसामध्ये बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या व्ययसा चंद्राचं भ्रमण असणाऱ्या नेपचूनबरोबर बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातला बुधशुक्राबरोबर हा चंद्र आणि तुमच्या द्वितीयातला हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे दशमातला शुक्र आणि वेयातला नेप्च्युन हे सुद्धा लाभयोग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे थोडासा धावपळीचं राहील दगा धकाधकीचं राहील बिझी तुम्ही राहाल परंतु तुमची कामं पूर्ण होताना दिसतील काही चांगले इंट्युशनसुद्धा येतील तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर तुमचा दिवस असा बराचसा शुभफलदायी असा दिसून येईल खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलंही जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद